किंवा त्यावेळेसचे मुख्यमंत्री घरी बसायचे, ऑनलाईन बसायचे, हे टीका करणाऱ्या आरोग्य मंत्र्यांनी आता उत्तर द्याव. अरे एखादा आरोग्य मंत्र्याला थोडी लाज असती तर स्वतःहून राजीनाम्यातून मोकळा झाला असता. त्यावेळेस मात्र टीका केली, अरे मुख्यमंत्री ऑनलाईन होते, असं होतं. मग तुमचं काय? आता की शेवटी हा रोग सर्वांना नवीन होता, परिस्थिती ही कुणाच्या हाताबाहेर होती, परंतु त्यातल्या त्यात मध्ये आदरणीय उद्धव साहेब ठाकरेंनी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली, मी एकच उदाहरण तुम्हाला सांगतो. आज ही लोक टीका करतायत किंवा त्यावेळेसचे मुख्यमंत्री घरी बसायचे, ऑनलाईन बसायचे, हे टीका करणाऱ्या आरोग्य मंत्र्यांनी आता उत्तर द्याव. सर्वसामान्य लोकांची, गरीब मुलांचे तिथे बळी जातात. अरे एखादा आरोग्य मंत्र्याला थोडी लाज असती तर स्वतःहून राजीनाम्यातून मोकळा झाला असता. त्यावेळेस मात्र टीका केली, अरे मुख्यमंत्री ऑनलाईन होते, असं होतं. अरे मग तुमचं काय? आता एवढे तुम्ही पळता, मग का त्या ठिकाणी मृत्यू तुमच्या आवाजामध्ये येत नाही? तुम्हाला एकच उदाहरण मी सांगतो. उद्धव साहेबांवरती टीका करणाऱ्या लोकांना सांगतात किंवा घरी बसायचे, ऑनलाईन व्हायचे. अरे ती परिस्थितीच अशी होती की शेवटी बॉस सगळीकडे नियंत्रण ठेवलं पाहिजे.